दिवसांनी गृहमंत्री आर आर पाटील यांनी या सगळ्यासंदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि योग्य ती कारवाई केली जाईल। जे दोषी आहेत त्यांच्यावर असं आर आर पाटलांनी म्हटलंय। ते आज पुण्यात बोलत होते। दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लॅनचेट केल्याचं आउटलुकचे पत्रकार आशिष खेतान यांच्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलं। हे स्टिंग ऑपरेशन सार्वजनिक करून 3 दिवस उलटले तरी पोळ यांच्यावर कोणतीही कारवाई नाहीये। मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण माहीत नसल्याचं म्हटलं। त्यानंतर या सगळ्या प्रकरणी गृहमंत्री आर आर पाटलांची पहिली प्रतिक्रिया आली आहे। या बाबतीमध्ये ॲडिशनल डीजीना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। श्री मिश्रा या गोष्टीची चौकशी करतील। चौकशी निपक्षपातीपणाने होईल आणि आता जो आपण अंधश्रद्धेच्या बाबतीत कायदा केलाय त्याचं उल्लंघन होणार त्यामध्ये जर काही तपासात आढळलं तर जी कायद्याप्रमाणे कारवाई करणं आवश्यक आहे ती कारवाई केली जाईल। कोण करेल याचा तपास? आठवड्याभरात तपासाचा अहवाल शासनाकडे येईल। ॲडिशनल डीजी साहेब पुण्याचे आयुक्त हे ॲडिशनल डीजी लेवलचे आहेत। किमान त्या किंवा त्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तपास करावा म्हणून ॲडिशनल डीजीच्याकडे हा तपास सुपूर्द करण्यात आला आहे। आणि या सगळ्या संदर्भात एबीपी माझानं काही सवाल उपस्थित केलेत। पाहूया माझाचे सवाल। पुरावे मागणारे पुणे पोलीस आता कारवाई का करत नाहीत? पोळखोल होऊन 3 दिवस उलटून गेले, गृहमंत्री आतापर्यंत काय करत होते? जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुलाबराव पोळांवर गुन्हा दाखल का नाही?